तारुण्य भांचा आजचा विषय आपले रोल मॉडेल्स कोण आहेत थोडं बघा. कारण मी आत्तापर्यंत राजकारणी आणि यांच्यावरती बोलत होती, पण आपण ज्यांच्याकडे समाजामध्ये रोल मॉडेल म्हणून बघतो, विशेषतः या वयामध्ये तुम्हाला सिनेमातले नट नट्या खूप मोठे रोल मॉडेल्स वाटतात, आणि रोज बातम्या येत असतात त्या नटाचं किंवा नटीचं कसं ड्रग्सचं व्यसन आहे किंवा तो कसा दारूच्या नशेत मेला. बॉलिवूडमधल्या एक एक नट नटीचा इतिहास काढा, किती गुणी नट, किती गुणी नट्या, किती गुणी संगीतकार, किती गुणी गायक गायिका दारूच्या नशेने मेलेली आहेत. अल्पवयात त्यांचा मृत्यू झालेला आहे हा केवळ त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यूचं नुकसान नाही आहे, हा पूर्ण आपल्या समाजाचं नुकसान आहे, आपलं फार मोठं सांस्कृतिक नुकसान आहे, आपल्या देशाचं सांस्कृतिक नुकसान आहे. कारण कलेच्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी फक्त एका व्यसनाने गेली. ती माणसं वाईट नव्हती हो, कोणीच दारू पिणारा व्यसन करणारा माणूस वाईट नसतो, तो ज्या पदार्थाचं व्यसन करतो ती वस्तू वाईट आहे. दारू वाईट आहे, दारुडा वाईट नाही. त्या दारुड्याची व्यसनमुक्ती करणं आवश्यक आहे. आपण पुढे व्यसनमुक्तीवरती नंतर बोलणार आहोत, विस्तृत बोलणार आहोत, पण ह्या अशा रोल मॉडेलकडनं सावध राहा. हेच आमची नट मंडळी, हीच आमची क्रिकेटर मंडळी, ज्यांना आपण मोठ्या अभिमानाने बघतो रोल मॉडेल्स म्हणून, आपली खेळाडू मंडळी, समाजातली प्रतिष्ठित म्हणून घेणारी मंडळी जाहिराती करतात. दारूच्या जाहिराती, सिगरेटच्या जाहिराती, वाटेल त्या गोष्टीची जाहिरात करतात, कशाचीही जाहिरात करतात, कारण त्यांना केवळ पैसा हवा असतो, केवळ पैसा. आणि काय यांच्या जाहिराती खपतात त्यांचा थोबडा पाहून. ती बाजारातली वेश्यासुद्धा पैशासाठी आपलं शरीर विकते. मग आपण या नटांना नटींना प्रश्न विचारायला पाहिजे, आपल्या रोल मॉडेल्सना प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही या वाईट जाहिराती का करता, का आम्हाला फसवता. कारण तुम्ही अशा जाहिराती करता तेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे हे जाहिरात करतात म्हणजे चांगलीच गोष्ट असली पाहिजे. यांना प्रश्न विचारा आणि या जाहिरातींना भुलू नका. या जाहिराती जेव्हा पाहाल तेव्हा आज जे मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ताबडतोब ते आठवा. ही जाहिरात खरी की जी आम्हाला माहिती मिळालेली आहे ती खरी, पण सर्वच माणसं एकसारखी नसतात. काही जाहिराती करतात पण सारेच खेळाडू आणि सारेच नट वाईट असतात असं नाही आहे. त्यांच्यामध्ये पण खरे हिरे आहेत, खरे हिरे आहेत. त्या दगडांमध्ये त्या कोळशांमध्ये सुद्धा आपल्याला हिरे सापडतात, त्यांची काही कमी नाही आहे. लिअँडर पेस कधीही आयुष्यात कुठल्याही वाईट गोष्टीची जाहिरात त्या माणसाने केलेली नाही, कोल्ड ड्रिंक्सची पण जाहिरात केली नाही. त्यांनी सपशेल नकार दिला की मी कुठल्याही गोष्टींची वाईट गोष्टींची मी जाहिरात करणार नाही. हे आमचे आदर्श आहे. आणि महाराष्ट्रातल्या युवा युवतींनो, आपल्यासमोर तर फार मोठा आदर्श आहे हो. कुणाचा? आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्रातला हिरो म्हणजे आपला सिद्धार्थ जाधव. आवडतो की नाही आपल्या सर्वांना? घरोघरी सिद्धार्थ जाधवांचं नाव आहे. सिद्धार्थ जाधव मोठे नट आहेत, पण तुम्हाला त्यांचा बॅकग्राऊंड माहीत आहे? ते गरीब घरातनं आलेले आहेत, मुंबईच्या झोपडपट्टीमधनं ते मोठे झालेले आहेत, आज मोठे कलाकार झालेले आहेत, केवळ त्यांच्या वैयक्तिक गुणांमुळे. हे सिद्धार्थ जाधव आपल्या महाराष्ट्राचे व्यसनमुक्तीचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. सिद्धार्थ जाधवनी स्वतः हे सांगितलेलं आहे. एका व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते, मी अध्यक्ष होते, आमची भेट झालेली आहे. सिद्धार्थ जाधव महाराष्ट्राचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तिथे आले होते. सिद्धार्थ जाधवांनी सर्वांना त्या दिवशी सभेत सांगितलं
की त्यांच्याकडे एक दारू कंपनीवाले लोक आले आणि ते म्हणाले की सिद्धार्थ जाधव, तुम्ही सर्व खेड्यापाड्यांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतके प्रसिद्ध आहात की आम्हालाही आमच्या दारू विक्रीसाठी आम्हाला जाहिरात द्यायची आहे. तुम्ही केवळ तुमचा चेहरा आमच्या दारूच्या जाहिरातीवरती आम्हाला दिला तर आम्ही तुम्हाला कोट्यावधी रुपये देऊ. काय उत्तर दिलं असेल या तरुण मुलाने, आपल्या तरुण हिरोने? ते म्हणाले की दारू प्या म्हणून जाहिरातीवरती पैसे घेऊन माझा चेहरा देण्याच्या ऐवजी दारू पिऊ नका अशा जर जाहिराती तुम्ही जागोजागी लावत असाल तर मी फुकट माझा चेहरा द्यायला तयार आहे. दारू पिऊ नका अशी ॲडव्हर्टाईजमेंट जर तुम्ही करणार असाल तर मी फुकट त्याचा ब्रँड अँबॅसिडर व्हायला तयार आहे. सिद्धार्थ जाधव आपला खरा खुरा नायक आहे. तो केवळ पडद्यावरचा हिरो नाही आहे हो, तो आपला खरा नायक आहे. आपल्या जगण्याचा तो खरा हिरो आहे, आपल्या जगण्याचा तो खरा आधार आहे. त्यामुळे आज इथे थांबताना मी सर्व मुलामुलींना सांगेन की माझा आदर्श कोण? अशी माणसं ही आहेत समाजात, ही माणसं जिवंत आहेत, आपल्या समोर आहेत. अशा हिऱ्यांकडे आम्ही बघावं, ना की ज्या आम्हाला चुकीच्या मार्गाने नेतात, वाईट मार्गाने नेतात, केवळ आपल्या स्वार्थासाठी कामं करवतात आणि आम्हाला गड्ढ्यामध्ये पाडतात. नाही, अशी एक दोन उदाहरणं जरी आपल्या डोळ्यासमोर आपण आणलीत तरी मला असं वाटतं की आपण आपलं आयुष्य खूप सुंदर करू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मुलामुलींना विनंती करेन, नकार द्या, नाही म्हणा, पियर प्रेशरला बळी पडू नका. कुणी तुम्हाला आग्रह करत असेल, अरे चल रे काही नाही होत, अगं चल गं काही नाही होत, थोडीशी दारू पी, एक सिगरेटचा घोट घे, थोडेसेच ड्रग पार्टी करू, नाही. नाही या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. मी हे करणार नाही, मी वाईट गोष्ट करणार नाही आणि तुम्हीही करू नका, हे जो कोणी म्हणेल तोच खरा युवक आहे, तोच खरा मर्द आहे आणि तीच खरी मर्दानी आहे. झाशीची राणी वह तो खूप लढी मर्दानी, वह ती झाशी की राणी आपण म्हणतो उगीच नाही म्हणत. एवढा मोठा पराक्रम तिने गाजवला, त्या ब्रिटिशांसमोर ती झुकली नाही, लहान पोराला पाठीशी बांधून घोड्यावरती टाच मारून ती लढाई तिने लढाई केलेली आहे. आणि आपण काय करतो, आपला पराक्रम आपण कुठे दाखवतो? दारू पिण्यात, सिगरेटच्या धुरामध्ये स्वतःला सामावून घेत किंवा ड्रग्सच्या नशेमध्ये गुंगून राहत? तो पराक्रम आम्ही दाखवणार नाही. आणि नाही म्हणा वाईट गोष्टींना, नाही तर आपली गत काय होईल? तुम्ही सर्वांनी प्रसिद्ध वऱ्हाडी कवी माननीय विठ्ठल वाघांची कविता ऐकली असेल, प्रसिद्ध कविता आहे, वेगळ्या संदर्भातली कविता आहे पण ती आपल्याला लागू पडते. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हाक लावं, आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हाक लावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमच चालली लावं. त्यातल्या दोन्ही ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हाक लावं, कळपातली मेंढरांसारखं आम्ही वागणार की एक आमच्या कळपातला दारू पितो म्हणून आम्ही त्याच्या मागे जाणार की सिंहासारखा शेराच्या बच्च्यासारखा समोर उभा राहणार? नाही म्हणणार. त्यांच्याच गाण्यातल्या दुसरी ओळ आहे, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. लिलावच आहे. राजकारणामध्ये मतदानाचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो 18 वर्षाची तरुणाई झाल्याबरोबर, पण आम्ही मत कुणाला देतो? जे आम्हाला वाईट मार्गाला नेतात, जे केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारणात येतात, जे केवळ मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि स्वतः काळे धंदे करतात, अशा माणसांना आम्ही मत देणार? अशा माणसांच्या प्रलोभनाच्या खाली आम्ही येणार? थोडेसे काहीतरी आश्वासन देतात, थोडेसे काहीतरी पैसे देतात, काही प्रलोभनं दाखवतात
म्हणजे आम्ही आमचा लिलावच करतो आहे. ते बोली लावणार आणि आपण लिलावातले भेडबकरी गाई म्हशी ठरणार. बैलांचा बाजार भरतो तसा आपला बाजार भरवणार. तरुणाईंनो विचार करा, जेव्हा जेव्हा मनामध्ये प्रश्न निर्माण होतील तेव्हा माननीय विठ्ठल वाघांची कविता आठवा. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हाकलावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमच चाललेलावं. हे आम्ही घडू देणार की आम्ही श्री सिद्धार्थ जाधवांचं उदाहरण समोर आणणार. मी वाईट गोष्टींचा स्वीकार करणार नाही, इतका दृढनिश्चय आपल्या मनाचा आपण करणार की आम्ही मेंढरं बनणार, हे आपण आपल्यालाच ठरवायचं आहे. समजा आज मी इथे बसलेली आहे आणि तिथे माझ्या बाजूच्या घरामध्ये आग लागली, मी सुखरूप इथे बसू शकेन? मी असं म्हणू शकेन की जाऊ द्या तिथे आग लागली, मी तर सुखरूप आहे? नाही, ती आग थोड्या वेळाने माझ्यापर्यंत येऊन पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे या समाजात मला जर चांगलं राहायचं असेल, अख्खा समाज मला चांगला करायचा आहे, नाहीतर ते वाईट लोण माझ्याकडे येईल. आणि म्हणून सर्व आयांनो बायांनो मी तुम्हाला आवाहन करते, माझा नवरा, माझी मुलंबाळं, माझा जावई, माझी मुलगी, माझी सून सुखी राहायची असेल तर मला दारूच्या विरोधात काम केलं पाहिजे. सर्व पुरुषांना मी आवाहन करते की माझं कुटुंब, मी, माझा समाज चांगला राहायचा असेल तर समाजातली वाईट गोष्ट मला बंद करायला पाहिजे. मी स्वतःही बंद करेन आणि इतरांनाही बंद करण्याला भाग पाडेन. आणि युवा युवतींनो, तुम्ही तर नव्या युगाचे शिल्पकार आहात, त्यामुळे तुमच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुमच्यावरती टाकताना मला खूप आश्वस्त वाटतं आहे, मला विश्वास वाटतो, मला खात्री वाटते की तुमच्यासारखी सुजाण तरुणाई समाजातल्या सर्व वाईट घटकांच्या विरोधात उभा राहील. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.